नमस्कार, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत। नुकत्याच जे काही कॉमनवेल्थ गेम जे काय आहे, त्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारताने जी काही कामगिरी केली आहे, त्या कामगिरीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। तर बघा, कॉमनवेल्थ गेम ज्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, या क्रीडास्पर्धेमध्ये 2022 जी काही क्रीडास्पर्धा झाली होती ती कुठे झाली होती, इंग्लंड बर्मिंगहम या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती। तर या स्पर्धेमध्ये भारताने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे, सुवर्ण कामगिरी ही भारतात झालेली आहे। त्यामुळे काय झालेलं आहे, भारत हा पदतालिकेमध्ये 4थ्या क्रमांकावरती तिथे आलेला आहे। म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही झालेली आहे। तर भारताने कोणत्या कोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे, किती पदके मिळवलेली आहेत, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर जे मित्रमैत्रिणी आपल्या चॅनलवर नवे असतील, अशा सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, पदक तालिका म्हणजेच काय, मेडल जे काही मिळालेले आहे त्याची पूर्ण तालिका, पूर्ण टेबल इथे आपण बघत आहोत। याच्यामध्ये एक नंबरला आहे ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाने 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्य पदक मिळवले आहेत। एकूण 178 पदके हे ऑस्ट्रेलियाने मिळवले आहेत। ते आहेत एक नंबरला, दोन नंबरला आहे इंग्लंड, तीन नंबरला आहे कॅनडा आणि चार नंबरला आहे आपला भारत। तर बघा, भारताने 22 सुवर्णपदके, 16 रौप्य पदके आणि 23 कांस्य पदके मिळवलेली आहेत। एकूण टॅली आहे भारताची 61। एकूण 61 पदे मिळवून भारत हा पदक तालिकेच्या 4थ्या क्रमांकावरती आहे आणि ही कामगिरी भारताने आत्तापर्यंत केलेली अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी आहे। तर आता भारताने भारतामधील ज्या काही खेळाडूंनी पदके मिळवलेली आहेत, कोणत्या खेळाडूंनी कोणते पदक मिळवलेले आहे, त्याची आपण आता माहिती बघणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपण ज्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे त्यांची ते नावं आणि त्यांचे कुठल्या प्रकारे त्यांनी सुवर्णपदक मिळवले ते बघणार आहोत। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू यांनी सुवर्णपदकाचं खातं ओपनिंग केलं होतं। त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लाल रिंगुना, नंतर वेटलिफ्टिंगमध्येच अंचिता शेवली यांनी पण सुवर्णपदक मिळवलेलं आहे। लॉन्स बॉलमध्ये महिलांनी, चार महिलांचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपने पण काय केलेलं आहे, सुवर्णपदक मिळवलेलं आहे। याच्यावरती आपण एक पूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी वरती आय बटनचं लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे। त्यासोबतच टेबल टेनिस पुरुष संघाने पण काय केलेलं आहे, तिथे सुवर्णपदक मिळवलेलं आहे। पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये सुधीर यांनी पण तिथे सुवर्णपदक मिळवलेलं आहे। कुस्तीमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रविकुमार दहिया। त्याच्यानंतर बघा, विनेश फोगट, नवीन मलिक। नंतर पॅरा टेबल टेनिसमध्ये भावना पटेल, बॉक्सिंगमध्ये नीतू घनघास, त्यासोबत अमित पांघल, निखत जरीन, अल्डोस पॉल यांनी ट्रिपल जंपमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे। तसेच टेबल टेनिसमध्ये दुहेरीमध्ये अंचिता शरद कमल व श्रीजा अंकुला यांनी सुवर्णपदक मिळवले। त्यासोबत बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, त्यासोबत टेबल टेनिसमध्ये अंचिता शरद कमल व बॅडमिंटनमध्ये सात्विक साई व चिराग शेट्टी यांनी काय झालं, सुवर्णपदक मिळवलेलं आहे। त्यानंतर रौप्य पदक विजेते खेळाडू बघूयात आपण। तर बघा, वेटलिफ्टिंगमध्ये संकेत महादेव सरगर, विंध्या देवी, सुचिला लिम लिकमाबल, वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूर, बॅडमिंटनमध्ये मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये, नंतर जुडोमध्ये तुलिका मान, ॲथलेटिक्समध्ये मुरली श्रीशंकर, कुस्तीमध्ये अंशु मलिक, ॲथलेटिक्समध्ये प्रियंका गोस्वामी, त्याच्यावर नंतर ॲथलेटिक्समध्येच अविनाश साबळे, लॉन्स बॉल पुरुषमध्ये पण रौप्यपदक मिळालेलं आहे। तिहेरी उडीमध्ये अब्दुल्ला अबू बक्कर, बॉक्सिंगमध्ये सागर अहलावत, त्यासोबत भारतीय महिला क्रिकेट संघाने पण तिथे रौप्यपदक मिळवलेलं आहे व भारतीय हॉकी संघाने पण तिथे रौप्यपदक मिळवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण कांस्यपदक मिळवलेले खेळाडूची नावं बघूयात। तर बघा, वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराजा पुजारी, जुदोमध्ये विजयकुमार यादव, वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौर, वेटलिफ्टिंगमध्ये लवलप्रीत सिंग, स्क्वॉशमध्ये सौरभ घोषाल, वेटलिफ्टिंगमध्ये गुरुदीप सिंग,
ॲथलेटिक्समध्ये तेजस्वी शंकर, कुस्तीमध्ये दिव्या काकरण, त्याच्यासोबतच कुस्तीमध्ये परत मोहित ग्रेवाल, कुस्तीमध्ये पूजा गहलोत, कुस्तीमध्ये पूजा सिहाग, बॉक्सिंगमध्ये जसमानिया लंबोरिया, तसेच महिला हॉकी संघ, ॲथलेटिक्समध्ये संदीप कुमार, ॲथलेटिक्समध्ये अनुराणी, त्याच्यानंतर बॉक्सिंगमध्ये रोहित टोकस, पॅरा टेबल टेनिसमध्ये सोनेबल पटेल, कुस्तीमध्ये दीपक नेहरा, बॉक्सिंगमध्ये मोहम्मद हसमुद्दीन, टेबल टेनिसमध्ये सौरभ घोषाल आणि दीपिका पल्लीकल, त्यानंतर बॅडमिंटनमध्ये किदंबी श्रीकांत, नंतर गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली, व शेवटी बॅडमिंटनमध्ये सातिया गणशेखरन यांनी काय केलेलं आहे, ते कांस्य पदक मिळवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, ही जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्ही लक्षात ठेवायची, जेणेकरून येणाऱ्या कुठल्याही एक्झाममध्ये याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने कोणत्या प्रकारामध्ये मेडल मिळवलेलं आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती होती. पत्तालिकेमध्ये जो काही भारत आहे तो एकदम चौथ्या स्थानावर आलेला आहे. भारताचा परफॉर्मन्स हा एकदम सुवर्ण कामगिरी झालेली आहे, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.